अस्सलाम वालेकुम, नमस्ते, केम छो कसा काय मित्रांनो, मी अरकान फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक किंवा वाटप सुरू झाला आहे। मित्रांनो, हे जिल्हा कोणता आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला मित्रांनो, सुरू करूया सहा महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी संपूर्ण निसर्गावर अवलंबून राहावं लागतं। अशा वेळी जर निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली। मित्रांनो, 2022 मध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलेला होता। मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी पूर्व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती पीक विमा नुकसान भरपाईची। मित्रांनो, नुकत्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये विरोधकांनी पीक नुकसान भरपाईचे प्रश्न मांडले। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून सांगितले की शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम येत्या 31 मार्च 2023 पूर्वी वाटप करण्यात येईल। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आल्यानंतर 1 मार्च 2023 रोजी जवळपास 244,86,25,869 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना पीक विमा पोटी वाटप करण्याचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला। मित्रांनो, पीक विमा वाटपाचा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम वाटपास सुरुवात झालेली आहे। तर आता HDFC अर्गो कंपनी मार्फत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा उतरविला जाते त्या जिल्ह्याच्या पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आवडे तुम्हाला माहिती पूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढाच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। वस्सलाम।